ऑनलाईनच प्रशिक्षण घेण्याची वेळ अजून आपल्याला आलेली आहे, पण आपण अपेक्षा करूया काही दिवसात ती सुद्धा रेग्युलर होईलच. परंतु मी पहिल्यांदा रामयती कोल्हापूरला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण कोल्हापूर विभाग फुलामध्ये आवडली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, आणि त्या फुलाच्या विषयावर मला वाटते चांगला कार्यक्रम वेबिनार आयोजित केला, कालही झालं आजही झालेला, आणि ही गरज आहे. आणि आज आपण पाहतो कोरोनामध्ये खरा फटका कुठल्या शेतीला बसला आहे तर फुलशेतीला बसलेला आहे, कारण देशातले सगळे मंदिरं बंद, बाहेरच्या देशातले बाजारपेठा बंद, आणि मोठ्या प्रमाणात उलाढाल जी होती फुलामध्ये फुलशेतीमध्ये वाढत होती त्याला कुठे खीळ बसली. परंतु फ्युचर त्याला अजून खूप चांगल्या पद्धतीने आहे, आणि ते आज न उद्या आता हळूहळू या सगळ्या ॲक्टिव्हिटी पूर्वपदावर येणार आहेत, आणि म्हणून आज या फुलशेतीमध्ये आज जे काही आज व्यावसायिक शेतकरी आहेत त्यांनी आता अजून पुढची जे आज आपल्याला आव्हान आलेलं आहे त्याला सामोरं जाऊन पुढे येणं गरजेचं आहे. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टही केलेली आहे, आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये चढ उतार हा असतो, पण यावर्षी या कोरोनामुळे जास्त फटका बसला होता, पण त्यालाही सामोरं जाऊन हळूहळू आता ही मार्केटसुद्धा पूर्वपदार येताना दिसते, पण त्या अनुषंगानेच ह्या क्षेत्रामध्ये काय संधी आव्हानं आहेत कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे. आणि कोल्हापूर विभागाचा विचार केला, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, या तिन्ही जिल्ह्यामध्ये व्यावसायिक पद्धतीने फुल शेतीचं उत्पादन केलं जातं, आणि डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट मार्केटला सुद्धा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टही होते. की सारे पाटील साहेबांचं जे आज आपण म्हणतो फुलशेतीचं एक उद्योग इंडस्ट्री म्हणून त्यांनी ती सुरुवात करत करत आज डेव्हलप केलेली आहे, आणि त्यांचं अनुकरण करून त्या भागामध्ये वेगवेगळ्या फुलांचं आज नियंत्रित शेतीमध्ये हा फुलशेती हा व्यवसाय पुढे येतो आहे. त्या अनुषंगानेच आज आपण त्याच फोकसवर काय अपॉर्च्युनिटी चॅलेंजेस आहेत, आपल्याला काय तयारी केली पाहिजे या अनुषंगाने पाहू. आता आपण पाहतो शेतीमध्ये वरच्यावर बदल होत चाललेला आहे, पारंपरिक शेतीतून शाश्वत शेतीमधून आपण व्यावसायिक शेतीमध्ये वळल्यानंतर मग शेतीवर आधारित कोणते नवीन शेतीचा अवलंब करता येईल. जसं फळ पिकामध्ये आपण चांगल्या पद्धतीने प्रगती केली, आता प्रक्रियामध्ये करतो आहे, पण आता फुल शेतीमध्ये सुद्धा पूर्वी आपण पारंपरिक पद्धतीने फुल शेती घेत होतो, जे आपले सण होते त्या त्या सणाप्रमाणे लागणारे आपले ट्रॅडिशनल फुलाचं उत्पादन करून आपण त्याचा वापर करत होतो, परंतु ग्राहकाची मागणी आणि ग्राहकाला अजून अपेक्षेप्रमाणे चांगल्या प्रकारचे फुलं त्याला उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून मग हे कट फ्लॉवर्स आहेत, वेगळ्या प्रकारचे जर्बेर आहे, अँथोरियम, कार्नेशन आहे, हे सगळ्या फुलांचं नियंत्रित शेतीद्वारे व्यावसायिक शेतीकडे फुलांकडे फुल उत्पादनाकडे वाढलं, कारण बऱ्याचशा इव्हेंटमध्ये सगळीकडे प्रोग्राममध्ये आणि आज वर्षभर त्याचा वापर वाढताना दिसतोय, आणि त्याच अनुषंगाने मग ती एक नियंत्रित शेतीमध्ये आपण जर चांगलं नियोजन केलं तर आशेवड इन्कम काढून त्याचा मोबदला घेऊ शकतो आणि त्याचं प्रशिक्षण, आणि म्हणून आज आपल्याकडे फ्लोरिकल्चर पार्क हे स्थापन झालेलं आहे, बऱ्याच गोष्टी आज त्याच्याकडे फोकस केलेल्या आहेत. इव्हन आता फुलासाठी स्वतंत्र फुल संशोधन केंद्र पुण्यामध्ये ICAR स्थापन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, आणि म्हणून ह्या गोष्टीचाही बेनिफिट घेऊन आपल्याला व्यावसायिक शेती फुलाचं उत्पादन करतात, आणि बऱ्याच वेळेस त्यांना बाजारपेठेचं माहिती नसते उत्पादित केलेलं. आता मी पहिल्याच पाहिलं उस्मानाबादल्या काही शेतकऱ्यांनी या लॉकडाऊनमध्ये सुद्धा किसान रेलमार्फत फुलं किसान रेलमार्फत दिल्लीला डायरेक्ट पाठवले, 50% सवलतही मिळाली, आणि डायरेक्ट माझं मिडलमॅन कमवून दिल्लीच्या या मार्केटमध्ये रेल्वेद्वारे सुविधा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या या लॉकडाऊनमध्ये सुद्धा दिल्लीचा प्रयत्न केला. मग हैदराबाद मार्केट आहे, बेंगलोर मार्केट आहे, दिल्ली मार्केट आहे, मुंबई मार्केट आहे, ते मोठमोठ्या शहरातलं मार्केट ज्यांना वर्षभर फुलं चांगली लागतात आणि वेगळ्या ते मार्केट लक्षात ठेवून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलाकडे वळणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर निर्यातीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. जसं आज आपण सगळ्या प्रकारचे फुलं आज नेदरलँड एक फ्लावर ऑक्शन सेंटर आहे जगामध्ये तिथेही मला संधी मिळाली जाण्याची, कशा प्रकारे नेदरलँडमध्ये 15 दिवस आणि तिथलं मार्केट तिथं सगळ्या जगातले सगळ्या देशातले फुलं तिथे येतात आणि तिथं ऑक्शन होऊन परत रिएक्सपोर्ट वेगवेगळ्या देशाला ज्याला जसं पाहिजे तशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं.
आता ते वेगळ्या प्रकारचे फुलं आहेत, काही फुलं अशी आहेत ती आपल्या देशात येऊ शकत नाही, पण जे काही येतात त्यामध्ये गुलाब आहे, जरबे कार्नेशन, आणि या फुलाला बाहेर त्या याच्यात खूप आहे, आणि त्याच धरती आपल्याकडे आता आला त्या उत्पादन तिचं नाव नोंदणं, त्या फलाचं उत्पादन किती उत्पादन होते, त्या पण माल ऑप्शन मिनी ऑप्शन आहे, त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. म्हणून मध्ये माझा एका प्रोग्राममध्ये सुद्धा एका शेतकऱ्यांचे उस्मानाबाद फोनवर, साहेब मला तिथं भाग घ्यायचा, काय करायला पाहिजे? म्हणजे तिथं जाईल की आता हे कोरोनामुळे सध्या ते ॲक्टिव्हिटी बंद आहेत, पण लवकरच सुरू होतील, कारण कर्नाटकामध्ये सुद्धा कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे काही दिवस त्यांनी ते बंद केलं होतं. तर ते तशा पद्धतीने आपल्याला करायला वाव आहे, आणि बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आहे त्या क्रेडिट क्लिनिंग आणि मुक्त. दहा दिवस त्याचं टेस्ट करायचे आयसोलेशनमध्ये, का की बाय चान्स एखाद्या माणसाद्वारे तो रोग जर आला तो पसरू नये, हा त्या मागचा उद्देश आहे. तसं फुलामध्ये सुद्धा काही कीड आहे, कीडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सकिंग पेस्ट म्हणतो, ते फुलासोबत जाऊ शकतात, ते जाऊ नये म्हणून तिथे बऱ्या मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन्स आहे. गुलाबामध्ये बोरर आहे, आळी आपण म्हणतो, बोरून तर काही दिसत नाही, तिथं जर निग्लेक्ट झालं ते आतमध्ये जाते, वाढत जाते. तसं जर एक जरी की जिवंत कीड सापडली फुलामध्ये तर ती कन्साइनमेंट रिजेक्ट होऊ शकते. का? तर त्या फुलाद्वारे ती कीड त्या देशात जाऊन तिथल्या देशातल्या पिकाला ती प्रादुर्भाव करू नये, या दृष्टिकोनातून हे क्वारंटाईन रेग्युलेशन ॲग्रिकल्चरमध्ये फार पूर्वीपासून आहे, 1955 पासून आहे. आणि म्हणून आता कुठल्याही या दृष्टिकोनातून फुलं असो, फळं आहे, भाजीपाला आहे, प्रक्रिया आहे, ह्याच्यामध्ये क्वारंटाईन इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना हे करणं गरजेचं, आणि मग त्यासाठी ॲश्युरन्स देणे. मग हे उत्पादित केलेले शेतकरी कोण आहे, कशा पद्धतीने उत्पादित केलेलं आहे, मग त्याप्रमाणे त्याचं सर्टिफिकेट ट्रीटमेंट, काही काही ठिकाणी गुलाबाच्या बाबतीमध्ये विशेष ट्रीटमेंट करावी लागते त्या देताला, ते तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीचं. आणि आता युरोपियन युनियन आहे, USA आहे, UK आहे, चायना, आता हळूहळू सगळे देश स्ट्रिक्टली त्याचं इम्प्लिमेंट करतात. आणि म्हणून इंटरनॅशनल रेग्युलेशनमध्ये आज जसं आपण स्पर्धेच्या बाजारात विचार करतो, तर स्पर्धेच्या बाजारामध्ये इंटरनॅशनल रेग्युलेशन आहे, लॉ आहे, त्या लॉप्रमाणे आपल्याला माहिती करून आपण ती कन्साइनमेंट कम्प्लाय करून तिथं गेली तर तिथल्या आयातदाराला काही अडचण येणार नाही. आणि म्हणून WTOमध्ये 1995 साली पहिल्यांदा ॲग्रिकल्चर समावेश केल्यामुळे आज 190 देशाची बाजारपेठ आपल्याला ओपन झालेली आहे. आणि परवून त्यामध्ये आता वेगवेगळ्या ज्या काही IPPCI इंटरनॅशनल प्लॅन प्रोटेक्शन कन्व्हेन्शन या कराराअंतर प्रत्येक देशाला अधिकार आहेत त्या अनुषंगाने अटी शर्ती घालण्याचे. आता इव्हन तर काही काही बाबतीमध्ये ज्या फुलांचा असा इंटेरियर डेकोरेटमध्ये वापर केला जातो तिथं त्यांना रेसिड्यू प्रूफ फुलांचीसुद्धा मागणी वाढताना दिसते, की तुम्ही हजार्डस हायली टॉक्सिक केमिकल किंवा विदाउट लेबल क्लेम जर वापरले नाही आहे, ही हमीसुद्धा आता काही काही मागायला लागलेली आहेत. आणि म्हणून त्या पद्धतीने आता आपण ह्याच्यामध्ये फुलाकडे बघणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तेवढं का केलं जातं, कारण त्याद्वारे रोगाचा किडीचा प्रसार होऊ नये हा त्याचा उद्देश आहे, आणि इथून पुढे ह्याची स्ट्रिक्टली अंमलबजावणी होताना दिसते. आणि म्हणून एका बाजूने अपॉर्च्युनिटी आहे, दुसऱ्या बाजूने चॅलेंजेस आहेत,
त्या चॅलेंजेसमध्ये कंट्रीची रिक्वायरमेंट, पार्टीची रिक्वायरमेंट. कंट्री काय म्हणते, हे क्वारंटाईन लॉ आहे त्याप्रमाणे अप्लाय करा, आम्हाला काही अडचण नाही. पार्टी काय म्हणते, क्वारंटाईन कंट्रीची तरी अप्लाय करा, त्याचबरोबर मला माझं स्टँडर्ड आहे, मला ह्या साईजचं फ्लावर पाहिजे, हे स्टेम लेंथ पाहिजे, हे क्वालिटी पाहिजे, हे कलर पाहिजे, अशा प्रकारे पॅकिंग पाहिजे, ते केलं की पार्टी कंप्लायन्स होते. तर अशा पद्धतीचं आपल्याला दोघांचंही कंप्लायन्स करावं लागतो, आणि त्या अनुषंगाने ह्या रेग्युलेशनची सांगड आपल्याला घालणं गरजेचं आहे. ते मागे सांगितल्याप्रमाणे ह्या तीन ऑर्गनायझेशन्स आहेत, हे सगळ्या नियम अटी ठरवतात. आज बघा, आपल्याही देशामध्ये ह्युमन क्वारंटाईनमध्ये आपण कोणते नियम वापरतो, WHO वापरतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असं सांगितलं, त्यांनी ते ठरवले, त्याप्रमाणे सगळ्यांनी फॉलो करायचं आहे. तसं ॲनिमल क्वारंटाईनमध्ये OIE ऑफिस ऑफ, जसं उदाहरण सांगायचं, बर्ड फ्ल्यू आहे. एक दीड वर्षापूर्वी आपल्याकडे बर्ड फ्लूचा काही ठिकाणी उद्रेक झाला होता, मग त्याला कंट्रोल केलं, त्याप्रमाणे त्या पोल्ट्री प्रोडक्ट प्रत्येक देशाला बंदी घालण्यात आली. आणि तसं IPPC आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार म्हणतो, ही ॲग्रिकल्चर पिकासाठी आहे, आणि त्याद्वारे सुद्धा आपल्याकडे चार वर्षापूर्वी आपल्या 5-6 भाज्याला युरोपियन बंदी घातली होती. इवन काही आपल्याला ऑस्ट्रेलियन AQIS क्वारंटाईनने आपल्या गुलाबाला रिस्ट्रिक्ट केलं होतं, की तुमच्या गुलाबामध्ये किड्याचं प्रमाण जास्त आहे, ते आम्हाला चालणार नाही. आणि त्याचबरोबर युरोपियन नेदरलँडने सांगितलं की तुमच्या किड्यामध्ये सकिंग पेस्ट अजूनही दिसतात, पानाखाली व्हाईट फ्लाय दिसते, ही सुद्धा आम्हाला चालणार नाही. आता हे कसं करायचं, नियंत्रित शेतीमध्ये सुद्धा हे पेस्टचा अटॅक दिसतो का, दिसतो? आता आम्ही थोडा सर्वे केला, जे आज नियंत्रण शेतीमध्ये आपण जे कव्हर करतो, बऱ्याच ठिकाणी फाटलेले असतात, डोअर डबल डोअर सिस्टीम नसते, आणि एकदा पेस्ट एंट्री केला आतमध्ये की त्याला तर इतकं चांगलं फेवरेबल ॲटमॉस्फिअर त्याला मध्ये मिळते, की मल्टिप्लिकेशन फास्ट होते, उलट मग बाहेरच्यापेक्षा आज जास्त होते, आणि ते इतकं पसरते. आणि थोडं जर निग्लिजन झालं एक आठवडा दोन, तर पूर्ण त्या फार्ममध्ये सगळं हे होतं, आणि त्यातून तुम्ही किती निवडून केला तर इन्फेस्टेशन दिसते. आणि म्हणून त्या अँगलने आपण तिथंही बघणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानेच हे जे काही क्वारंटाईन तीन प्रकारचे मी प्राणी, माणूस आणि ह्युमन बिईंगसाठी. आता माणसामध्ये जर ह्युमन पाहिलं तर स्वाईन फ्ल्यू, निपा व्हायरस, कोरोना हे आहेत, आणि ॲनिमलमध्ये बर्ड फ्ल्यू, फूट माउथ डिसीज जर आला तर कुठल्या ॲनिमल प्रोडक्ट एक्सपोर्ट करायला रिस्ट्रिक्शन आहे. आणि प्लँटमध्ये फ्रूट फ्लाय, आणि विशेषतः फुलामध्ये व्हाईट फ्लाय आणि थ्रिप्सचा क्वारंटाईन पेस्ट आहे, तिथं तुम्हाला चांगल्या प्रकारे कंट्रोल. मग आता हे सगळं करत असताना, हे फार पूर्वीपासून प्रत्येक देश, सगळ्यात सुरुवात कोणी, ऑस्ट्रेलियाने 1909, आणि मग 1912 USA, आपण केली 1914. आता हे सगळे प्रत्येक देशाचे वेगळे नियम होते, आणि मग आता 1995 सगळे कायदे बंद करून प्रत्येक देशाचे एकच कायदा केला जगामध्ये, आणि त्याला म्हणतात WTO, आणि WTOच्या अंडर IPPC, आणि आता सोपं झालेलं आहे काम. म्हणजे आता लिगली बरेच नाही तर प्रत्येक देशाची कंप्लाय करत बसणं अटी होते, आणि इतर देशाला पाठवू शकत नव्हतं. ते एक आपल्याला बेनिफिट त्यामध्ये मिळालेले आहे. त्यामध्ये जे महत्त्वाचे ॲग्रीमेंट आहेत WTOमध्ये झालेले, ते ॲग्रीमेंटावर ॲग्रिकल्चर सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी ॲग्रीमेंट, आणि TRIPS ट्रेड रिलेटेड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, त्यामध्ये पेटंट GI मानांकन आपण हे करतो आहे. तर ओव्हरऑल असं हे बॅकग्राऊंड लक्षात घेतल्यानंतर थोडं आता एक्सपोर्ट म्हणलं की जग आणि जगामध्ये आपण कुठं आहोत, आणि त्या मार्केटमध्ये जाण्यासाठी आता फुलं जर पाहिले तर जवळपास 2 years पाठवले जातात, कारण डिस्टन्स खूप, डिस्टन्सला आपल्याला 2 C एवढी क्वांटिटी नसते, आणि लॉंग डिस्टन्सला तेवढे दिवस फुलं टिकू शकत नाहीत, किती आपण कोल्ड चेन मेंटेन केली. आणि म्हणून आज सगळीकडे फुलं हे 2 years जातात, आणि 2 years पाठवण्यासाठी खर्च कमी करावा म्हणून आपल्यामार्फत एअर फ्रेट सबसिडीसुद्धा फुलासाठी दिली जाते, आणि विशेषतः कोणासाठी दिली जाते, नवीन एंटरप्रेन्युअर एक्सपोर्टरसाठी. आणि म्हणून आता नवीन नवीन एक्सपोर्टर FPO आज आपल्याकडे बरेचसे यायला आहेत फुले, त्यांनी आता पुढाकार घेऊन पुढे येणं गरजेचं, आणि ते करत असताना फार महत्त्वाचं आहे. मग काय खर्च येतो फुलांचा, ट्रान्सपोर्टचा, बायर, एअर स्पेसेसचा, पॅकिंगचा, ह्या सगळ्या गोष्टी, आपण आपलं प्रोडक्शन कॉस्ट, या सगळ्या गोष्टींचा सांगड घालून, आणि मार्केट तर खूप मोठं आहे, त्याप्रमाणे आपल्याला करायला पाहिजे, हे मगाशी अग्रीमेंट पाहिलेलं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी SOP तयार केलेले आहेत, सोपं केलेलं SOP. आज आपल्याला माहिती नसते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, फायटोसॅनिटीची तयार केलेली आहे, प्रोडक्शनची केलेली आहे. कंट्री वाईज SOP प्रत्येक देशाला अधिकार दिले. आता USA आणि चायना, त्यांनी त्यांची एक SOP तयार केलेली आहे. म्हणजे त्या SOP प्रमाणे जर तुम्ही तयार करून आश्वासन दिला तर त्या देशामध्ये तो माल पाठवता येतो. मग ते ग्रीन हाऊस आहे, पाली हाऊस आहे, स्टँडर्डमध्ये कुठं करता तुम्ही, त्या पद्धती कशा पद्धतीने नियंत्रण करता, कशा प्रकारे ट्रेन मॅनपॉवर वापरता, आणि ह्या किडीचा रोगाचं तुम्ही तसं नियंत्रण रेकॉर्ड काय कीपिंग करता,
तर ह्याचं ह्या एस ओ पी कशा प्रकारे करायला पाहिजे हे सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. तर आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर कट फ्लावर्स, आणि आता गेल्या वर्षापासून आता आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर जे ग्रीन हाऊस पॉली हाऊस ह्याची नोंदणी आपेडाकडे करणं कंपल्सरी केलेलं आहे. कायसाठी केलेलं आहे कंपल्सरी करणं, की तुमचे जे काही ग्रीन हाऊस पॉली हाऊस आहेत तिथं तुम्ही सेफ्टी, सॅनिटेशन, डोअर डबल डोअर सिस्टीम, लेबर सेफ्टी, आणि लेबरच्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीचं आतमध्ये ऑपरेशन करताय त्या किडी कंट्रोल करण्यासाठी ते तुमच्याकडे त्या सुविधा आहेत हे अश्युरन्स आहे, आणि ते केलं तरच तुम्हाला तुमच्या त्या तयार झालेल्या फुलाला एक्सपोर्टला परवानगी दिली जाते. म्हणजे हळूहळू आपण फळं आणि भाजीपाल्याला बंधनं घातली होते ग्रेप नेट, अनार नेट, मँगो नेट आणि व्हेज नेटच्या दृष्टिकोनातून. आता फुलासाठी सुद्धा जे काही शेड नेट पॅक हाऊस आहे त्याची नोंदणी करणं गरजेचं आहे. तुमचा शेड नेट आहे, पॉली हाऊस आहे, किती क्षेत्राचं आहे, कोणते फुलं तुम्ही घेता, कधी लागवड झालेली आहे, कधी हार्वेस्टिंग होते, आणि तुम्ही आतमध्ये कशा पद्धतीने पॅकेज ऑफ पॅकिंग उत्पादन करता ही सगळी माहिती देऊन आणि त्या एस ओ पी प्रमाणे तुमच्याकडे सुविधा असतील तर व्हेरीफाय करून तुम्हाला त्याचं ॲक्रेडिटेशन दिलं जातं. आणि म्हणून कट फ्लावरमध्ये हे करणं गरजेचं आहे आपल्याला फुलाच्या बाबतीमध्ये. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक बाजू जमीची आहे की एस पी एसमध्ये एकच स्टँडर्ड केल्यामुळे जगाचं, त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या देशाला वेगवेगळ्या अटीची पूर्तता करायची गरज पडणार नाही. एकच गोष्ट सगळ्या देशाला समानता केलेली आहे तर तो त्याचा आपल्याला बेनिफिट घेण्यासाठी त्या तीन क्वारंटाईनच्या दृष्टिकोनातून. आणि दुसरं आहे की याच्यामध्ये आयातदार देशाच्या अटी शर्तीची पूर्तता करणे हे मेन आहे आणि त्या अनुषंगानेच आपण ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या ह्याच्यामध्ये आता हे सगळं बॅकग्राऊंड आपण लीगल पाहिलं मग आता आपल्याला क्वालिटीवर जोर देणं गरजेचं आहे. आता आपण टेक्निकल माहिती बरीच आपली घेतली असेल कशा पद्धतीने न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे, वॉटर मॅनेजमेंट आहे, प्लांट प्रोटेक्शन आहे, हे फुलामध्ये फार महत्त्वाचं आहे. वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला ज्या दर्जाचं पाहिजे त्याचं उत्पादन होते. आता हे सगळं करायचं म्हणजे खर्चिक आहे, मग हे खर्चिक तयार झालेलं मालाचं आपल्याला स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करण्यासाठी आपण स्वतः पुढे येणं गरजेचं आहे. मग त्याचं प्रायमरी ग्रीडिंग पॅकिंगसुद्धा आपण केलं पाहिजे, बल्क न विकता ज्याला जसं पाहिजे तसं आपल्या इथून तिथेही तुम्हाला चार पैसे वाढून मिळतात. आणि म्हणून क्वालिटी स्टँडर्ड्स याचेसुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ते का करायचं आहे की आज जे डेव्हलप्ड देश आहेत, श्रीमंत देश म्हणतो, ते आज डिक्टेट करायला लागलेले आहेत की आम्हाला नॉन टेरिफ बॅरियर म्हणतात, आम्हाला पाहिजे तसं तुम्ही द्या नाही तर आम्ही तुम्हाला, आम्हाला दुसरा कंट्री अवेलेबल आहे. आणि आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानंतर ह्या मार्केटमध्ये आपल्याला जाण्यासाठी ती आर्थिक पूर्तता करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण फुलं पाठवतो प्रत्येक कंट्रीमध्ये गेल्यानंतर एंट्री पॉईंट असते, आणि विशेषतः फुलं जे जातात ते बाय एअर जातात म्हणून एअरपोर्टला तिथं क्वारंटाईनचं ऑफिस असते आणि कस्टमचं असते. माल कन्साइनमेंट आला की तिथं कस्टम डिपार्टमेंटला स्टोअर केलं जातं आणि तिथला आयातदार आपण ज्याला दिलो आहे तो जाऊन ते कस्टम डिपार्टमेंटला अप्रोच होतो आणि फुलं असल्यामुळे तो क्वारंटाईन डिपार्टमेंट रेफर करतो, क्वारंटाईन इन्स्पेक्टर येतो, त्यातलं कुठलाही रँडम बॉक्स काढतो आणि तो त्या लॅबमध्ये, तिथं लॅब असते, जाऊन फुलं ओपन करतो आणि त्याच्यावर कुठले थ्रिप्स आहे का, मावा आहे का, जास्तीड आहे का तो बघतो माईक याच्याखाली आणि ते व्हेरीफाय करतो. ते नाही असलं की ते कन्साइनमेंट ओके करतो. गुलाब असेल तर बोरर बघलं जातं, जरबेरा आहे किंवा अजून दुसरे फुलं असतील त्याला लीप आहे त्या ठिकाणी त्याचं कार्नेशन आहे त्या ठिकाणी त्याचा वापर बघितलं जातं. ते सगळ्या गोष्टी करून मग तो ताब्यात देतो. तर ते करण्यासाठी प्रत्येकाची वेगळी पद्धत नाही, सगळ्या देशासाठी एकच पद्धत आहे एक्सपोर्ट सर्टिफिकेशन सिस्टीम एवढं 190 देशामध्ये. त्यामुळं प्रत्येकाला ह्या गोष्टी माहिती आणि फायटोसॅनिटरीमध्ये सुद्धा आज आपल्याकडे 16 अथॉरिटी नोटीफाय केलेले आहेत आणि ते त्या आय एस पी एम 7 प्रमाणे काम करून ते सर्टिफिकेट दिला की ते सर्टिफिकेट जगातल्या कुठल्याही देशाला चालू शकते आणि हे मॅन्डेटरी आहे. आणि ते सुविधासुद्धा आज आपल्याकडे सांगली आणि साताऱ्याला दोन्ही ठिकाणी आपल्याकडे फायटोसॅनिटरी अथॉरिटी आहेत. पुढे चालून कोल्हापूरमध्ये जर चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट वाढायला लागलं तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुद्धा स्वतंत्र फायटोसॅनिटरी अथॉरिटी आपल्याला मिळून देता येईल. तर तशा अंगेने पोटेन्शियल पाहून आज आपण बऱ्याच जिल्ह्यामध्ये जसं सातारा सांगली आहे, पुणे आहे, नंतर जालना आहे, आता नव्याने दिले लातूर आहे, ठाणे आहे, नगर आहे, नाशिक आहे,
सारखी सुविधा योजना मिळतो, NHB आहे, आता स्मार्ट योजना आलेली आहे, मॅग्नेट आहे, या सगळ्यामध्ये ह्याच हेच बाबी दर ह्याच बाबीसाठी तुम्हाला अर्थसहाय्य दिलं जातं. जर तुमच्याकडे ह्या सुविधा असतील तर चंदन करा, नसेल तर ह्या सुविधा आपण निर्माण करू शकतो आपल्या गरजेनुसार. आपली गरज काय आहे, जर आपलं मोठं क्षेत्र आहे फुलांचं, 10-15-20 एक समूह तयार केला तर समूहासाठी ह्या सुविधा फार आवश्यक आहेत. इंडिव्हिज्युअल छोट्या क्षेत्रासाठी हे कॉस्टली होऊ शकते, म्हणून समूह त्याची क्वांटिटी लक्षात घेऊन आपण ह्या जर गोष्टी केल्या तर पुढे मार्केटिंग करणं सोपं होते. आणि आज जर तुम्ही पाहिलं ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर आणि त्यामध्ये फ्लोरिकल्चरचा विचार केला तर 117 लाख मेट्रिक टन फुलांची एक्सपोर्ट होते, 117 लाख मेट्रिक टन. आणि म्हणून हे आपल्या आपल्या देशातून एवढी होते आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्यात मग ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चरमध्ये तर आपण चांगल्या प्रकारे, तर 117 लाख टन हे जगाची बाजारपेठ आहे. आणि आज आपण जर पाहिलं एक्सपोर्टचा विचार जर केला तर कर्नाटक 1 आहे आणि 2 महाराष्ट्र आहे. परंतु टिश्यू कल्चर प्लांटिंग मटेरियलमध्ये म्हणजे फुलाचं असो ऑर्नमेंटलचं असो तर देशामध्ये महाराष्ट्र 1 आहे. कारण आपल्या पुण्यामध्ये KB एक्सपोर्ट आहे, रायज अँड शाईन आहे, या कंपन्या मदर कल्चर बाहेरून इम्पोर्ट करून इथं मल्टिप्लाय करून मोठ्या प्रमाणात जॉईंट व्हेंचरद्वारे नेदरलँड, अमेरिका ह्या सगळ्या देशांना एक्सपोर्ट करतात. तर ह्या टिश्यू कल्चरमध्ये महाराष्ट्र एक्सपोर्टमध्ये 1 आहे फुलांच्यामध्ये. आणि ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर आज महाराष्ट्राची ओळख फलोत्पादनामध्ये एक अग्रेसर स्टेट म्हणून पुढे येते. आणि आता फुलामध्ये सुद्धा शेतकरी वळायला लागलेले आहेत. मग आता फुल शेतीमध्ये सुद्धा एकत्रित येणे, आता फ्लावर असोसिएशनही स्थापन केलेले आहे. ज्या इश्यूज आहेत आत्ता जे करंट आहेत पुढे येणारे आहेत त्याला सामोरं कसं जायचं, आणि डोमेस्टिक मार्केटसुद्धा खूप मोठं आहे. आज जरी काही इश्यू असतील पण आज डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा आज आपल्याकडे तयार, जसं ऑनलाईन मार्केटिंग म्हणतो की फुलांचं तयार केल्यानंतर तसं फुलं विकता, त्याचं व्हॅल्यू ॲडेडमध्ये की तुमचे बुके तयार करणे, वेगवेगळे डिझाईनचे तयार करणे आणि ते ऑनलाईनद्वारे त्याला डिलिव्हरी देणे त्या पद्धतीने तिथे त्या ठिकाणी, तर अशा पद्धतीचा कन्सेप्टसुद्धा आज फ्लोरिकल्चर येतो आहे. आणि ओव्हरऑल जर पाहिलं फ्लोरिकल्चरच्या संदर्भात तर आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी फ्लोरिकल्चर एक चांगली ग्रोथ होणारी इंडस्ट्री म्हणून त्याला फोकस करताना दिसते. आणि फ्लोरिकल्चर पार्कसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये MIDC मार्फत स्थापन तळेगावला आहे. तिथं मोठ्या प्रमाणात बरेचसे प्लॉटिंग डेव्हलपही झालेले आहे आणि तिथं काही उत्पादनही होते. आणि फ्लोरिकल्चर पार्कच्या बाहेरसुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुलाबाचं, जरबेराचं उत्पादन करताना दिसतात. आणि त्याच अनुषंगाने हे सगळ्या लक्षात घेऊन की ह्याचं ट्रेडिंग मार्केटिंग करण्यासाठी गेल्या वर्षी भारत सरकारने कृषी निर्यात धोरण तयार केले आहे. त्या कृषी निर्यात धोरणामध्ये सुद्धा फुल शेतीला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याचं नियोजन केलं, विशेषतः मार्केटिंग. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा गोरेगावला एक फ्लावर ऑप्शन सेंटर मंजुरी झालं, कामही सुरू झालं, परंतु म्हणावं तसं रिस्पॉन्स अजून नाही आहे. लोक जरा लांब असल्यामुळे अजून जात नाही, पण अजून उद्या त्याचं इम्पॉर्टन्स होते. आणि विशेषतः ज्या भागामध्ये फुलाचं उत्पादन जास्त होते त्या भागात जर अशा सुविधा निर्माण केल्या तर निश्चित शेतकऱ्यांना, उत्पादकांना तिथून त्याचा माल वेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायला सोपं होणार आहे. तर ह्या अँगलने आता ह्या बॅकग्राऊंड जर तुम्ही पाहिलं तर हे सगळं हे नियंत्रित शेतीद्वारे फुलाचं उत्पादन घेतलं जातं, विशेषतः निर्यातक्षम कट फ्लावर्समध्ये. आणि आता आपण ट्रॅडिशनल फ्लावरमध्ये झेंडूमध्ये सुद्धा इतक्या चांगल्या चांगल्या बियाणं इम्पोर्ट करून त्याचं आज मेरीगोल्डसारखं त्याचं उत्पादन घेतलं सीझनप्रमाणे, वर्षभर त्याची डिमांड आहे. बाकीचे फुलं शेवंती आहे सगळ्या, ह्याच्यामध्ये नवीन नवीन चांगल्या कलर शेड यायला लागले. पण जास्त पैसा जो मिळतो आपल्याला तर ह्या कट फ्लावर्समध्ये याच्यामध्ये येतो आणि नियंत्रितमध्ये आपण चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन घेऊ शकतो. आणि म्हणून ह्या अँगलने ही इंडस्ट्री ग्रोथला डेव्हलप करण्यासाठी गव्हर्नमेंट आता ह्याला फोकस करते आणि म्हणून त्या अँगलने आता बरेच शेतकरी यायला लागले. आता पुढे जर पाहिलं तर ह्याला मेन एक्सपोर्टसाठी खूप डिमांड आहे. युरोपियन मार्केट आहे, इतरही मार्केटमध्ये आहे आणि वेगवेगळे जे इव्हेंट होतात त्यामध्ये फुलांचा वापर. आता काही प्रमाणात मध्ये आपल्याकडे प्लॅस्टिक फुलांनी या इंडस्ट्रीला बराचसा प्रॉब्लेम करण्याचा प्रयत्न केला, पण प्लॅस्टिक ते प्लॅस्टिकच आहे, नॅचरल ते नॅचरलच आहे, फक्त त्या क्वालिटी दर्जाचं उत्पादन करून आपल्याला ग्राहकाला ही फुलं कसं एक ज्यातून आपल्याला एक फुलापासून जे प्लॅस्टिक फुल आणि नॅचरल फुलामधून त्या अनुषंगाने इथं प्लॅस्टिकमध्ये येणार नाही, फक्त ते फोटोमध्ये दिसायला चांगले दिसतील. आणि म्हणून आता हळूहळू कल
आता घरामध्ये सगळीकडे आता नॅचरल फुलांचाच वापर करण्याकडे दिसतोय आणि त्या अनुषंगाने आता बरेचसे मध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये असे फ्लोरिकल्चर असोसिएशन मार्फत इव्हेंट ऑर्गनाईज केले आणि पॉटेड फ्लावर हा कन्सेप्ट आता पॉप्युलर झालेला आहे. छोटे मिनी फ्लावरचे पॉट घरामध्ये ठेवू नये आणि त्या पद्धतीने तुम्हाला मिनी रोज मिनी जरबेरा हे सगळे तुम्हाला घरातल्या घरात छोट्या पॉटमध्ये सुद्धा त्याचाही वापर आता खूप वाढतो आहे. असे नवीन नवीन पर्याय आणि डिझाईन हे करून त्याप्रमाणे आता चाललेलं आहे आणि इतकं मोठं ग्राहक आहे आपल्याकडे. प्रत्येकाने घरात दोन दोन तीन तीन फुलाच्या झाडाचं जरी शो वापरायला सुरुवात केली मोठं मार्केट वाढते त्या पद्धतीने सुद्धा या फ्लोरिकल्चरमध्ये प्रयत्न चाललेले आहे. आणि विशेषतः न्यू सीड पॉलिसीमध्ये इम्पोर्ट ऑफ प्लांटिंग मटेरियलला सुद्धा आता गव्हर्नमेंटने सवलती दिलेली आहेत. पूर्वी आणता येत नव्हतं बाहेरून आणि म्हणून आज तुम्हाला पाहिजे ते प्लांटिंग मटेरियल बाहेर आणून इथं मल्टिप्लाय करून इथं डोमेस्टिकमध्ये सुद्धा विक्री करता येते, प्लांटिंग मटेरियलही करता येते किंवा त्यापासून तयार झालेले प्रॉडक्ट फुले करू शकतात. आज अशा अँगलने खूप पोटेन्शियल असणारे असे कप आहे, डेडिकेट्स आहे, पेरिशेबल आहे आणि म्हणून त्याच्या पद्धतीच्या स्टँडर्डाईजप्रमाणे त्याचं मार्केटिंग सगळ्या गोष्टी आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्याचं ट्रेनिंग घेणं. आणि ह्या आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आता ट्रॅडिशनल फुलापासून आपण कट फ्लावर्स आणि डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट पर्पजकडे आपण वळायला लागलेलो आहोत. कारण ह्या नियंत्रित शेतीमध्ये आपण खर्च खूप करतो, मग एवढा झालेला खर्चाचं नवोदला मिळायचं असेल तर आपल्याला एक्सपोर्टकडे वळणं गरजेचं आहे आणि म्हणून एक्सपोर्टमध्ये आता आपण व्याख्या बदलली आहे. डोमेस्टिक एक्सपोर्ट, फॉरेन एक्सपोर्ट. आता डोमेस्टिक एक्सपोर्टमध्ये कोणतं मार्केट आहे? दिल्ली आहे, कलकत्ता आहे, मुंबई आहे, हैदराबाद आहे, चेन्नई आहे, हे डोमेस्टिक एक्सपोर्ट्स आपल्या राज्यातून त्या राज्यात त्या मेट्रो सिटीला एक्सपोर्ट करणे. दुसरं फॉरेन एक्सपोर्ट. तर ह्या दोन्ही मार्केटमध्ये बाजारपेठेच्या गरजेनुसार त्या फुलाचं उत्पादन घेणे सीझन हंगामसुद्धा फार महत्त्वाचा आहे. आता इंडियामध्ये तर आपल्याला ठरलेलं आहे ठराविक पिरियडमध्ये ती डिमांड आहे, पण बाहेरच्या देशामध्ये साधारणतः वर्षभर तर डिमांड आहेच, त्याचबरोबर डिसेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या महिन्यामध्ये मोठी डिमांड होती आणि म्हणून फेब्रुवारीपर्यंत आणि म्हणून त्या अँगलनेसुद्धा आपलं उत्पादनाचं त्या पिरियडला उपलब्ध होईल या पद्धतीने उत्पादन करणे. बघा व्हॅलेंटाईन डे जेव्हा येतो त्यावेळी इतकी डिमांड येते त्यावेळेस आपल्या फुलंसुद्धा उपलब्ध होत नाहीत आणि त्या अँगलनेसुद्धा नियोजन प्रॉडक्शनचं आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि आज जे आज भारत सरकारने एक लिबरलाइज पॉलिसी तयार केलेली आहे फ्लोरिकल्चरमध्ये कंट्रोल क्लायमेट कंडिशनमध्ये त्याला लागणारा खर्च सबसिडी आपण NHMमधून ह्यामधून सबसिडी देतो का देतो आहे की ह्या क्षेत्राकडे शेती क्षेत्रातून लोकांनी काही प्रमाणात स्विचवर होणं गरजेचं आहे. सगळ्यांनी एकाच पिकाकडे वळायला लागलं तर मग तिथेही परत प्रॉब्लेम येतो मार्केटिंगचा आणि त्या अनुषंगाने विशेषतः एज्युकेटेड मंडळी ह्या क्षेत्राकडे बाजारपेठेच्या गरजेनुसार जसं आता महाराष्ट्र शासनाने विकेल ते पिकेल ह्या दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांना गाईड करतो तसं बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून मला जर आज 20 गुंठे 40 गुंठेचं फुलाचं उत्पादन घ्यायचं असेल तर मला कुठल्या मार्केटसाठी घ्यायचं आहे, केव्हा मला त्या मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे, उपलब्ध होईल हे विचार करून जर तुम्ही लागवडीचं प्लॅनिंग केलं आणि त्यावेळेस आलं तर तुम्ही अशेवर त्याचं इन्कम बेनिफिट घेऊ शकता. तर अशा अँगलने आणि किंवा मग दुसरा अल्टरनेट मार्केटिंगचा सोर्स काय, ऑनलाईन बुक करून त्याला डिलिव्हरी देणे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये हॉटेलमध्ये दररोज फुलांचा वापर आता थोडे दिवस काही बंद आहेत आता ते पुढे हॉटेल हॉस्पिटल तर बंद नाहीत हॉटेल आहेत. आणि ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तुम्ही ह्याच्यामध्ये मी मागाशी सांगितल्याप्रमाणे कट फ्लावर आहे, पॉट प्लांट आहेत, कट फ्लोफोलियज आहे, सीड बल्ब्स आहे, ट्युबर्स आहे, रुटेड कटिंग आहेत, ड्राईड फ्लावर्स आणि ड्यूज हाही चांगला पर्याय आहे. ड्राईड आज इकडे जुन्नर भागामध्ये तुम्ही काही मंदिरात गेलं तर तुम्हाला वाळलेल्या फुलांचे हार दिसतील. एक एक वर्ष फुलं राहतात ते हाराला, ते फुलं बाहेर एक्सपोर्ट होतात हार करून सुद्धा. कोण वापरते? आपलेच इंडियन मंडळी तिथं आहेत. अशा पद्धतीचा तोही आहे म्हणजे ड्राईड फ्लावर आणि ड्यूज त्याचं डेकोरेशनमध्ये तोही कन्सेप्ट चांगल्या प्रकारेचा आहे. त्याचं कमर्शियल उत्पादन करणे, मार्केटिंग करणे. आज त्या फुलांचं कमर्शियल उत्पादन केलं जात नाही, निसर्गतः जे आलं त्याच्यापासून केलं जातं, पण आपण त्यामध्ये जर उतरलं तर तिथे वाप आहे. आणि ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये कट फ्लावर्स, रोजेस, कार्नेशन, क्रिशांतमम, ग्लॅड्युएलस, गॉसिपेल्ला, ऑर्चिड, अंतोरियम, तुलीप आणि लिलीज या फुलाला जर आपल्याला एक्सपोर्टकडे वळायचं असेल, ह्या फुलाचं व्यावसायिक पद्धतीने निर्यातक्षम केलं तर तुम्हाला चांगल्या
मिळते आणि डोमेस्टिक मार्केट विशेषतः सिटी या पीक त्यात अनुसार उत्पादन केलं. सर थोडासा आवाज आवाज आपला सर थोडा हे यायला लागला तुटक. हॅलो माईक चाललं आहे कोणाचं हां बघायला सर सांगा. हां आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन प्रकारचे आहेत. ओपन उत्पादन घेता येते नियंत्रित आणि दोन्हीसाठी आपण एनएचएम मधून भरपूर आहेत. पण ते बेनिफिट घेताना मार्केटचा अभ्यास करून त्या फील्ड तर ओपन फील्ड मध्ये काय आहे क्रिशांत नंतर मेरी गोल्ड आहे अस्टर आहे ट्युबर फुलाचं उत्पादन घेता येतो आणि या फुलाचं सुद्धा वर्षभर मार्केट आहे. नियोजन करून ग्रेडिंग पॅकिंग करूनच सप्लाय करायचं आहे तर त्या संघाने मेजर मार्केट आपण डिलिव्हरी दिली पाहिजे. तर तुम्हाला जाणत्यासाठी ट्रान्सपोर्टसाठी आज स्टेट गव्हर्नमेंट पणन मंडळाच्या योजना आहेत 50% ट्रान्सपोर्ट बाय एअर. पूर्ण इंडियामध्ये सुद्धा बाय एअर जर फुलं पाठवत असाल तुम्ही आपल्या राज्यातून इतर राज्यामध्ये त्या ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा 50% सबसिडी आहे. तुमचा खर्च कमी व्हावं तुम्ही तिथपर्यंत जावं तुम्हाला बेनिफिट मिळावं. आणि आज बघा तुम्ही मेजर सिटीजला डोमेस्टिक एअरपोर्ट एअरलाईन्स आता आहेत आणि त्याचा फायदा आता हळूहळू पुढे फुलाच्या बाबतीमध्ये पुण्यातून तर बऱ्याच सिटीजला पुण्यातून फुलं हे बाय एअर जातात आणि त्याप्रमाणे त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आणि आता जर तुम्ही पाहिलं मेजर फुलं उत्पादन करणारे राज्य तर महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे हरियाणा आहे तामिळनाडू राजस्थान वेस्ट बेंगॉल. आता काही काही भागामध्ये त्या त्याप्रमाणे तिथले ट्रॅडिशनल फुलाचंही उत्पादन घेतलं जातं. आणि विशेषतः जी आयचा जर विचार केला तर कर्नाटकामध्ये मोगराला त्यांनी जी आय घेतलेले आहे दोन तीन फुलाला त्यांनी जी आय घेतलं. आपल्या भागातसुद्धा असे काही फुलांचं नाविन्यपूर्ण उत्पादन असतील. जसं मी सांगितलं इकडे ह्या भागामध्ये जुन्नर भागामध्ये जे फुलं आहेत ड्राय वापर केला त्याचं जर जी आय मानांकन त्याला मिळालं त्याचं मार्केटिंग आज त्याला 10 पट पैसे जास्त मिळू शकतात. त्याची उपलब्ध त्याची जे ओरिजिनल युनिकनेस जर आपण पटवलं की त्याचं मार्केटिंग करणार. जसं आदिवासी भागामध्ये इतक्या कला आहेत आज बघा नाशिकच्या आदिवासी भागातून तिथल्या गोधडी आहेत किंवा अजून बाहेर पदार्थ ते बाहेर एक्सपोर्ट होतात आणि तिथे त्याला प्रीमियम प्राईसमध्ये इथं त्याला कोणी किंमत देणार नाही कारण वेगळ्या पद्धतीचं युनिकनेस वापरण्यामध्ये आज काही चांगल्या ग्राहकाचा कल वाढतो आहे. तर तेही मार्केट आपल्याला टॅप करता आलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं आज जर आपण चित्र जर पाहिलं इंडिया आणि महाराष्ट्राचं त्या मानाने महाराष्ट्रामध्ये क्षेत्र कमी आहे पण हळूहळू आपण प्रोटेक्टिव्ह कल्टिव्हेशनमध्ये या पिकाकडे ह्या 2-3 वर्षामध्ये इतर क्षेत्र वाढताना दिसते. विशेषतः कट फ्लावर्समध्ये क्षेत्र सगळ्यात जास्त आहे आणि दुसरं ओपन फील्डमध्ये मेरी गोल्डमध्ये 6000 हेक्टर आज क्षेत्र त्याखाली आहे. क्रिशांतमम आहे 537 रोजेसमध्ये 311 हेक्टर आहे कॅला लिलीमध्ये 23 फार रेअर फुलाचा वापर होतो. जरबेरा आहे 92 आणि ट्यूब रोज 252 साधारणतः 2,49,000 हेक्टरपैकी 11,475 हेक्टरच आज या कट फ्लावर्समध्ये आपल्या राज्यामध्ये क्षेत्र आहे. ते आता हळूहळू आपल्याला टिकून ठेवणं आहे आणि वाढवण्याची गरज आहे. आता जर तुम्ही प्रोडक्शनचा विचार केला तर हे जे काय आज उत्पादन होते हे तसं काही त्या इंडियाची मार्केटची आणि बाहेरची पाहिली तर काही उत्पादन तेवढ्या प्रमाणात उत्पादन होत नाही आणि वाढवण्यासाठी वाव खूप आहे. आंतोरियम आहे कार्नेशन आहे जर्बेरा आहे ट्यूबरोज आहे ग्लॅडिओलस आहे मेरीगोल्ड आहे आणि विशेषतः ह्या संदर्भातची अनालिसिस स्टॅटिस्टिक आज इझिली उत्पादकालाही माहिती नसते ते माहिती होणं गरजेचं आहे. मी ज्या क्षेत्रात काम करतो ज्या पिकामध्ये काम करतो त्याचा आउटराईट बाहेरच्या देशातलं आपल्या राज्यातलं एक्झिस्टिंग इतर राज्यामध्ये किती उत्पादन ओव्हरऑल मी जे फुलाचं उत्पादन करतो माझं उत्पादनामध्ये किती टक्के वाटा आहे अजून कोण कॉम्पिटिटर आहेत त्याचं कसं सिच्युएशन आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला मार्केटिंगचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि ह्याच्या पिकामध्ये ते करणं गरजेचं आहे. आणि मग आपली ओळख जर निर्माण झाली चांगले जे बल्क कंझ्युमर आहेत वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाईज करणारे त्यांच्याशी जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर मग त्यांना जशी पाय ऑर्डर मिळते त्याप्रमाणे आपण त्याला डायरेक्ट सप्लाय करू शकतो बाय एअर सगळं धरून.
आणि त्या ठिकाणी तो सोडून घेणार, त्याला डोमेस्टिक एक्सपोर्ट म्हणतो, तेही करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ते करणं गरजेचं आहे. आणि साधारणतः आपण जर एक्सपोर्टचा विचार केला तर जगामध्ये आपला 59वा रँक आहे फ्लावर एक्सपोर्टमध्ये, आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये जर विचार केला तर आपण चांगली प्रगती केलेली आहे, पण फ्लोरिकल्चर इंडस्ट्रीमध्ये आता अजून आपल्याला खूप पुढे येण्याची वाव आहे. आणि नेदरलँडला मेजर आपण एक्सपोर्ट करतो, थायलंड आहे, चायना आहे, साधारणतः एक्सपोर्टमध्ये फ्लावरिंग प्लांट आहेत, टिश्यू कल्चर प्लांट आहेत, रोजेस आहेत, हे मेजर एक्सपोर्ट होतात. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर आज प्लॅस्टिक फ्लावर्स आपण आपल्या देशामध्ये बरेचसे चायनातून इम्पोर्ट व्हायला लागलेले आहेत, आणि तो इम्पोर्ट कमी करण्यासाठी आता गव्हर्नमेंट काही कंडिशन टाकायचं चाललेलं आहे की बा हे अशा प्रकारचं हे फुलं जर नॅचरल त्याऐवजी प्लॅस्टिक यायला लागले तर आपल्या इथल्या फुला व्यवसाय परिणाम होतो, म्हणून आता गव्हर्नमेंट त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवणे, त्याला रिस्ट्रिक्ट करणे, सायंटिफिक कारण देऊन त्याला प्रोव्हिट करणे, हे काम आता गव्हर्नमेंट प्रायोरिटी घेते, कारण या इंडस्ट्रीला आपला ठेवायचं आहे. आणि त्या अनुषंगाने जर फ्लावर्सच्या बाबतीत जर पाहिलं, सर्वसाधारण USA याच्यामध्ये जे नेदरलँड आहे, जर्मनी आहे, UK आहे, UAE, सिंगापूर, टोटल अशा प्रकारचं एक्सपोर्ट ऑफ फ्लावर्सचं आहे, आणि तिथेही बराच वाव आहे. आज आपण जर पाहिलं तर 541 कोटीचा टर्नओवर आज फ्लोरिकल्चर इंडस्ट्रीमध्ये इंडियातून होतो ते. आणि त्यामध्ये आता स्टेट वाईज जर तुम्ही पाहिलं, स्टेट वाईज करंट स्टेटस ऑफ एक्सपोर्ट ऑफ फ्लावर्स, तर पहिला याच्यामध्ये आहे तामिळनाडू, दुसरा आपला नंबर लागतो महाराष्ट्र, तिसरा वेस्ट बेंगॉल आहे, कर्नाटका आहे, केरळ आहे, आंध्र प्रदेश आहे, गुजरात आहे, अदर स्टेट आहे. म्हणजे जवळपास 16,659 मेट्रिक टन फुलाची एक्सपोर्ट झाली, 541 कोटीचं बिझनेस आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 1,312 मेट्रिक टन 103 कोटीचाच आहे, आणि सगळ्यात जास्त तामिळनाडू आहे. आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कल्टिवेशन सुविधा आहे, कोल्ड चेन आहे, आणि पोर्ट आहेत चांगल्या पद्धतीने, सगळ्या गोष्टी फेवरेबल आहेत, म्हणून आज महाराष्ट्रातून एकूण देशाच्या 65% फळं, 55% भाजीपाला महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतो. डिस्ट्रिब्युटिव्ह सिस्टीम आपली स्ट्रॉंग आहे. मग आता हे बेससुद्धा आपल्याला फायटोसॅनिटरी सुविधा आहेत, मग हे बेससुद्धा आपल्याला फ्लोरिकल्चरमध्ये एक्सपोर्टमध्ये आपण जर घ्यायचा प्रयत्न केला तर निश्चित ह्यामध्ये सुद्धा आज आपण महाराष्ट्र नंबर 2 आहे, ते आपण नंबर 1 देशामध्ये येऊ शकतो, जे की आपण फळं आणि भाजीपाल्यामध्ये देशामध्ये नंबर 1 आहोत. म्हणून थोडं एक्सटेन्शन, ट्रेनिंग, क्वालिटी दर्जा आणि वेगवेगळ्या मार्केटमध्ये पुढे येणे ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे, ते जर केलं तर आपण करू शकतो. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आज आपल्याकडे टेक्निकल सपोर्ट जर विचार केला तर ते आहे ॲज फ्लोरिकल्चर इंडस्ट्री असोसिएशन स्थापन केलेली आहे, इनोव्हेटिव्ह काम करतात, नॉलेजेबल आहेत, आणि आपल्याकडे टिश्यू कल्चर लॅबोरेटरी प्लांटिंग मटेरियलसुद्धा आता आपल्याकडे चांगल्या दर्जाचं मिळते, वेगळ्या व्हरायटी वाईज, ते आता अडचण राहिली नाही, कारण तशा टिश्यू कल्चर लॅबोरेटरी आहेत. आणि आता नुकतंच आपल्याकडे 2 वर्षापूर्वी नॅशनल रिसर्च सेंटर फॉर फ्लोरिकल्चर झालेलं आहे, त्याचाही वापर क्वालिटी प्रोडक्शनामध्ये जे टेस्ट आहे, डिशीज आहे, त्याचं कंट्रोल करण्यासाठी प्रोडक्शनमध्ये आपल्याला घेता आलं पाहिजे, तो प्लस पॉईंट पुण्यालाच आहे देशातच. आणि फ्लोरिकल्चर पार्क आहे, आणि चांगल्या दर्जाचे आपल्याकडे पॉली हाऊस आहेत, ग्रीन हाऊस आहेत, आणि ते आज त्याचा वापर आपण फुल्ली जर वापर केला तर त्याचा आपण एक्सपोर्टमध्ये करू शकतो. आणि ओव्हरऑल जर आपण याला गव्हर्नमेंट सपोर्टचा विचार केला, अपेडा आहे, NHB आहे, NHM आहे, SFAC आहे, MSMB ह्या ऑर्गनायझेशन यासाठी मदत करतात, त्याचं बेनिफिट घेऊन आहे त्याला स्ट्रेंथन करणे किंवा नवीन करायचं हे करणे, पण ह्या अँगलने थोडा स्टॅटिस्टिक अनालिसिस जर केला तर आपण करू शकतो. मेजर चॅलेंजर जर पाहिलं तर बऱ्याच वेळेस आता काय मागणी होते की काही काही स्पेसिफिक व्हायरस फी असल्याची मागणी केली जाते, विषय आता गुलाबाच्या बाबतीमध्ये, प्लांटिंग मटेरियलच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला आता IHR बेंगलोरला नमुना पाठवून ते व्हायरस, स्पेसिफिक व्हायरस आपल्याला ते दिलं तरच तिथे एक्सपोर्ट करता येतो. पेस्ट फ्री एरिया म्हणजे काही ठराविक, मी मगाई सांगितले क्वारंटाईन पेस्ट, थ्रिप्स आहे, व्हाईट फ्लाय आहे, ते उत्पादन क्षेत्रामध्ये नाही आहेत, त्याची हमी द्यावी लागते. आणि विशेषतः ही हमी आपल्याला ग्रीन हाऊस, पॉली हाऊसमध्ये काही अवघड नाही आहे, परंतु ते डिक्लेअर करून घेणे, त्याप्रमाणे रेकॉर्ड किपिंग करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पेस्ट रिस्क अनालिसिसचा अभ्यास रिपोर्ट तयार करून गव्हर्नमेंटमार्फत त्या देशांना रिपोर्ट पाठवतात, ते काही प्रमाणात आपण केलेले आहे.
आता मेन आता जे इश्यू यायला लागला आहे ते ॲक्रिडेशन ऑफ फॅसिलिटीज फॉर पॅकिंग अँड ग्रेडिंग. आज फुलाचं उत्पादन केल्यानंतर ते पॅकिंग ग्रेडिंग जिथं करतो त्या पॅकहाऊस ग्रेडिंग हाऊसला ॲक्रिडेशन कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे ते करत असताना जसं आज आपण द्राक्ष आंबा आहे जसं ते पॅकहाऊसला ॲक्रिडेशन कंपल्सरी केलं आहे आपल्याचं, तसंच आता फ्लोरिकल्चरमधल्या पॅकहाऊस याला सुद्धा आपल्याचं ॲक्रिडेशन आपण आता कंपल्सरी केलेलं आहे. विशेषतः ऑस्ट्रेलियन तर ते असल्याशिवाय इम्पोर्टच करत नाहीत, युरोपियन युनियन मागलं जातं, मग त्याच्याकडे आता आपल्याकडे ज्या युनिट आहेत त्यांना आपण आता हळूहळू कन्वर्ट करतो आहे. आणि काही काही ठिकाणी ट्रीटमेंट, मगाशी मी सांगितलं आहे की एस ओ पी आहे ट्रीटमेंट, आता ऑस्ट्रेलिया आहे, युरोपियन युनियन आहे, विशेषतः काही काही फुलांच्या देठाला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. का आता गुलाबाचं आहे, गुलाबाचं फुलं तयार केल्यानंतर ते देठ आहे, त्या देठाला ट्रीटमेंट अशी करायची की ते फूल कट केल्यानंतर त्या काळीपासून पुन्हा त्या देशामध्ये जाऊन त्याचं प्रोपोगेशन होऊ नये म्हणून ते इथूनच ट्रीटमेंट करून मागतात ग्लायफॉसेटचे रूटला त्या स्टेमला. ते जर केलं तरच फुलं स्वीकारतात, म्हणजे त्याचं मल्टिपल यूज होऊ नये ह्या त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि ट्रेड मॅन पॉवर पॉवर क्वालिटी रेग्युलेशनमध्ये त्यांना लॅक ऑफ क्वारंटाईन रेग्युलेशन फुलफिल द इम्पोर्ट कंट्रीज आणि त्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे. आणि दुसरं आहे की बऱ्याचशा नॉन कम्प्लायन्स जे या लागलेत आज आपण एक्सपोर्ट करताना त्यामध्ये फुलाच्या बाबतीत सुद्धा नॉन कम्प्लायन्स वाढताना दिसतात, विशेषतः युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलिया देशाकडून. आणि म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला आता बॅकवर्ड लिंकेज ज्या नियंत्रित शेतीमध्ये तर आपण 100% आश्रयण देऊ शकतो आणि त्या अनुषंगाने मग तिथं कॉन्टॅमिनेशन होऊ नये, डबल डोअर सिस्टीम आहे, लेबर आहे किंवा इक्विपमेंट जे वापरतो त्याचं सॅनिटायझेशन करून घेणं, कशाद्वारे ट्रान्सफर होऊ शकतो, रोग होऊ शकतो, कीड होऊ शकते. आणि कॉर्डिनेशन जे आहे स्टेक होल्डर ते गॅप आहे ते आता बऱ्याचशा प्रमाणात आता सगळे एकत्रित यायला लागलेत. आणि आपले इश्यूज काय आहेत, गेल्या 2 महिन्यापूर्वी माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा या सगळ्या स्टेक होल्डरची मीटिंग घेऊन अजून काय अडचणी सॉल्व करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्याच्यावर लक्ष दिलं जाणार आहे. आणि विशेषतः प्रमोशन ऑफ यूज ऑफ नॅचरल अँड कट फ्लावरचा वापर वाढण्यासाठी प्रचार प्रसिद्धी होणं गरजेचं आहे. जसं अंड्याचा प्रचार केला जातं की रोज खा अंडे आरोग्यासाठी चांगलं आहे, तर त्या अनुषंगाने फुलांच्या बाबतीमध्ये नैसर्गिक फुलं कट फ्लावर कशा प्रकारे घरामध्ये वापरलं तर खूप कसे चांगले आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून, वातावरण निर्मितीसाठी. रोज लोकांनी जसं हॉटेलमध्ये लावलं जातं फूल आल्यानंतर ग्राहक प्लेझंट होतो, त्याचे पैसे त्याला मिळतात, तर तशा पद्धतीने त्याचाही प्रमोशन होणं गरजेचं आहे. आणि फ्लावर शो असे मेजर ज्या सिटीज आहेत त्या ठिकाणी ऑर्गनाईज करून ग्राहकाला उद्युत करून फुलाचा वापर पॉटमध्ये असो कुठल्या प्रकारचा असो ते जास्तीत जास्त लोकांनी वापर करायला सुरुवात केली तर आपलंच मार्केट जनरेट होऊन आपल्याला त्याचा फायदा घेता येतो. आणि म्हणून मार्केटिंग पब्लिसिटी हा फ्लोरिकल्चरमध्ये फार महत्त्वाचा आहे, त्यालाच जोडून ई मार्केटिंग ई ट्रेडिंगचा वापर होणं गरजेचं आहे. आज कोणाला पाहिजे असेल तर कुठं कशाप्रकारे मिळू शकतात त्यासाठी आपलं पोर्टल तयार झालं, त्या पोर्टलद्वारे आज जो ग्राहक आहे त्याला इझिली तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ऑर्डर देऊ शकतो, तुम्ही त्याप्रमाणे नियोजन करून त्याला पुरवठा करू शकतो. तर ह्याही गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि दुसरं जे आज चॅलेंज आहे ते प्लॅस्टिक फ्लावरचं, आणि आज मोठ्या प्रमाणात थोडी अवेअरनेस केल्यामुळे आता ग्राहक हळूहळू जर तुम्ही अशा प्रकारे नॅचरल आणि कट फ्लावरचं पब्लिसिटी जर नाही केला तर ग्राहक हळूहळू डायव्हर्ट होऊन प्लॅस्टिककडे वळायला लागला. आणि त्याला प्लॅस्टिकमधून करण्यासाठी आपल्याला प्रचार प्रसिद्धी चांगलं करणं, पॅकिंग करणं, त्या फॉर्ममध्ये त्याला इझिली अवेलेबल होईल असं, पैसा आहे सगळ्याकडे पण त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी. जसं मॉलमध्ये गेला तुम्ही एक वस्तू घ्यायला गेला तर तुम्ही 4 वस्तू घेऊन येता कारण सगळे प्रॉडक्ट तुम्हाला, तसं फुलामध्ये सुद्धा तसं ठिकाण एखादा फ्लावर शॉप आजही आहेत आपल्याकडे त्या पद्धतीने, पण त्या अँगलने तसंही करणं गरजेचं आहे. आणि कोल्ड चेन त्या बाबतीमध्ये विशेषतः रुरल एरियामध्ये जे इंटरियरला एखादा इंडिव्हिज्युअलने केलं ग्रीन हाऊस पाल्यावर तर त्याला खूप अडचणी आहेत. म्हणून क्लस्टर समूहाद्वारे जर तुम्ही 10-12 जण एकत्रित येऊन त्या भागामध्ये फुल शेती सुरुवात केली मग त्या 10-12 जणांसाठी प्रीकुलिंग कोल्ड स्टोरेज आणि एक स्वतःचं ट्रान्सपोर्ट व्हॅन गव्हर्नमेंटच्या योजनेने घेऊन मग जिथं पाहिजे तिथं आपण उत्पादन करून ग्रेडिंग पॅकिंग करून डिलिव्हरीपर्यंत काम आपण करायचं तर तुम्हाला तिथं मोबदला मिळू शकतो. तर तशा अँगलने आता काही FPO पुढे येतात करतात. इवन फ्लावर ऑक्शन आज जर तुमची माहिती झाली, मला आज समजा एखाद्या फुलांची मागणी जास्त आहे, तुमचं जर नाव मला माहीत असेल तर मी डायरेक्ट तुम्हाला ऑर्डर देऊ शकतो की माझी एवढी रिक्वायरमेंट आहे तुम्ही मला
डोर डिलिव्हरी सप्लाय करा, हे रेट आहे, पैशाचा प्रश्नच नाही. तर तशा अँगलने सुद्धा आपल्याला तयारी करण्यासाठी ही चॅलेंज आपल्याला आहे ते करणं गरजेचं आहे. आणि पॅकिंग हा फार महत्त्वाचा आहे, आणि फुलं इतकी डेडिकेट आहेत की ग्राहकापर्यंत व्यवस्थित जाण्यासाठी पॅकिंग करणं गरजेचं आहे, आणि पॅकिंगला तो पैसा तो द्यायला तयार होतो. जसं आता आपण एखादी वस्तू घ्यायला गेला, इलेक्ट्रिक वस्तू किंवा मोबाईल उदाहरण घ्या, तुम्ही कशा प्रकारे पॅकिंग होऊन तुमच्यापर्यंत येतो त्याचे तो पैसे चार्ज लावतो, पण ग्राहकापर्यंत तो व्यवस्थित जाईल असं. तसं फुलामध्ये सुद्धा आता IIP इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग त्या मार्फत प्रत्येक फुलाचं पॅकिंग कसं केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं पाहिजे याची डिझाईन तयार केलेली आहे, आणि त्याद्वारेच आपण त्याचं पॅकिंग करून जर दिलं तर ते ग्राहकापर्यंत जाऊ शकतो. आणि त्यामध्ये आता जो इश्यू यायला लागला आहे, आज फ्लोरिकल्चरमध्ये सुद्धा पेस्ट आहे, रेड स्पायडर माईट आहे, बरेच सकिंग पेस्ट आहे, प्रादुर्भाव वाढायला लागल्यामुळे आज नॉन लेबल केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, आणि म्हणून आज ह्याच्यामध्ये सुद्धा लेबल क्लेम औषधांचा वापर होणं गरजेचं आहे त्यासाठी. आणि कोविड मेजर चॅलेंज फॉर डोमेस्टिक एक्सपोर्ट आहे, पण हे कोविड काय 19 काय कायमचं नाही आहे, आता हे चॅलेंज आहे. ह्या चॅलेंजला आपण ह्या सगळी तयारी केली तर 2021 नाही पण 2022 आपण चांगल्या आत्तापासून नियोजन केलं तर 2022 आणि 21 मिडपासून आपण चांगल्या प्रकारे ह्या क्षेत्रामध्ये पुढे येऊ शकतो. आणि विशेषतः आपण जर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हमध्ये फ्लावर क्लस्टर आज अग्री एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये इन्क्लूड केलेला आहे, प्रोजेक्टमध्ये सुद्धा याला सपोर्ट दिला जातो. आणि हे सगळे फ्लोरिकल्चर हे ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी हायटेक ॲक्टिव्हिटी म्हणून चा दर्जा दिला आहे. आणि जुलै 2002 GRA निघालेला आहे, तुम्हाला पाणी लाईट या सगळ्या कृषी कार्य समजून कमीत कमी रेटमध्ये देण्याची सुविधा आहेत. बरेच जणांना ती माहिती नसते, ते मला बरेच जणांचे फोन येत असतात मला ती GRA पाहिजे, कारण त्याद्वारे तुम्ही जर इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला माहीत असते मग त्या ठिकाणी तुम्ही कृषीच्या दराने सुद्धा तुम्हाला हे नाहीतर हायटेक एक व्यवसाय म्हणून जर लावला तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला लाईटचं बिल येऊ शकतो, तोहीचा बेनिफिट आपल्याला घेता आला पाहिजे. आणि डायरेक्ट मार्केटिंग करण्यासाठी आता गव्हर्नमेंट आता समोर हे करतो आहे, आणि त्यासाठी आज आपण जो पाहतो प्रमोशन ऑफ वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट ODOP, आता ज्या भागामध्ये जसं आता ODOP म्हणून म्हणलं तर आपल्याला आता आपण फुलाचा समावेश उस्मानाबादचा निवड केलेला आहे, सांगली केलेला आहे, कोल्हापूर झालेला आहे, कारण ह्या भागामध्ये ऑलरेडी क्लस्टर डेव्हलप झालेले आहेत. मग त्या क्लस्टरमध्ये अजून काही सुविधा चांगल्या प्रकारे करता येईल का कायमस्वरूपी, आणि त्याद्वारे त्या भागातल्या उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला करणे, आणि ते करण्यासाठी आज NHB आहे, NHM आहे, आपेडा आहे, या सगळ्या योजनेतून फायदा दिला जातो. आणि विशेषतः आता एक्सपोर्टसाठी एक्सपोर्टरसाठी सुद्धा आता क्वारंटाईन इन्स्पेक्शन आता गव्हर्नमेंट ऑफिसरच्या ऐवजी प्रायव्हेट थर्ड पार्टी एजन्सीसुद्धा अलाउड करायला NSPTP गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईन्स काढलेले आहेत. आपण फक्त त्यांचा रिपोर्ट आला की त्याला फायटोसॅनिटरी देणे, एवढं लिबरायझेशनसुद्धा आता एक्सपोर्टमध्ये थर्ड पार्टी एजन्सी म्हणतो ना आपण, त्याचं सिक्युरिटी लावलं जातं किंवा एवढ्या प्रकारचा सर्वे, आणि त्यासाठी ह्या गाईडलाईन्स केलेल्या आहेत फायटोसॅनिटरी इन्स्पेक्शनसाठी, आणि त्याचा आपल्याला ह्याप्रमाणे त्याचा उपयोग करून घेता येतो. आणि त्यासाठी MSc ॲग्री बॉटनी जॉलॉजी जर मुलगा असेल तर तो वय 45 आत पाहिजे, आणि 1 महिन्याचा कोर्स मॅनेज आपलं आपलं प्लांट क्वारंटाईन हैदराबादला आहे ते जर केला तर तो क्वारंटाईन इन्स्पेक्टिंग अथॉरिटी म्हणून त्याला दर्जा दिला जातो, आणि त्याप्रमाणे त्याचं इन्स्पेक्शन करायचे त्याला अधिकार दिलेले आहेत. आज आपले फील्डचे ऑफिसर करतात त्यासाठी हे लिबरायझेशन, त्याचाही फायदा आपल्याला चांगला गेला. आणि ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर हे स्टेटचा जर विचार केला फळं भाजीपालाच्या दृष्टिकोनातून फ्लोरिकल्चरचं इथं दिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये मगाशी आपण देशाचं पाहिलं हे महाराष्ट्राचं आहे. आणि साधारणतः कोविडचा विचार आपला जर फ्लोरिकल्चरचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2021 एक्सपोर्ट कमी झालेला आहे, आणि पण ओव्हरऑल जर एक्सपोर्टचा विचार केला तर तेवढं कमी झालेलं नाही. 2019-20 1433 एक्सपोर्ट झालं होतं 116 crore, आणि या कोविड पिरियडमध्ये सुद्धा 685 crore एक्सपोर्ट झालेलं आहे, म्हणजे एक्सपोर्ट चालूच आहे पण काही प्रमाणात कमी आहे. आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या मार्केट आज सगळे क्षेत्र जरी बंद असेल तरी एक्सपोर्ट चालू आहे. ओव्हरऑल जर तुम्ही विचार केला तर ओव्हरऑलमध्ये या कोविडमध्ये ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढलेला आहे, 1.5 लाख मेट्रिक टनाचं एक्सपोर्ट वाढलेलं आहे, आणि जवळपास 10,000
कोटीचं परकी चलन या कोविडमध्ये सुद्धा इतर पिकामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून ह्या अनुषंगाने ह्या पिकाकडे आपलं करणं गरजेचं आहे. आणि दुसरं, आज आपल्याकडे ह्या सगळ्या सुविधा आहेत, ते विमानतळ आहे, पोर्टसाठी सगळ्या फायटोसॅनिटी आहे, त्या सगळ्या आपल्याला अप्रूव्ड पॅकहाऊससुद्धा आहेत. आणि आज आपल्याकडे अशा प्रकारचे पॉली हाऊस शेडनेट आपण NHMमधून सबसिडीद्वारे मोठ्या प्रमाणात उभारणी केलेली आहे. त्याचं मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस नैसर्गिक आपत्तीमुळे वादळामुळे सुद्धा तुटणे, आणि ते जर ब्रेक झालं की मग ह्या पेस्टचा एंट्री आत येते आणि तिथं मग कंट्रोल करणं फार जिकिरीचं जातं. म्हणून त्यामध्ये इन्शुरन्सचा वापर करणे, हे सगळ्या गोष्टी ह्याही क्षेत्राकडे आता येत आलेली. आणि ह्याच अनुषंगाने या क्वारंटाईनच्या दृष्टिकोनातून काय एवढं सगळं करायचं आहे हे बघा. फुलं तिथे गेल्यानंतर तो रॅन्डम चेक करतो आणि त्या फुलामध्ये पानामध्ये कुठले पेस्ट नाही आहे खात्री झाली तो तो क्लिअर करतो. तर साधारणतः हे व्हाईट फ्लाय आहे, थ्रिप्स आहे, हे पेस्ट हे अजिबात चालत नाहीत. आणि त्या अनुषंगाने हे बारकाईनं तिथं पाहिलं जातं आणि त्या अनुषंगाने त्याचं क्लिअरन्स केलं जातं. आणि असे साधारणतः टूल आहेत. असं टूल प्रत्येक फ्लोरिक ग्रीन हाऊस पॉली हाऊसने आपल्याजवळ ठेवलं पाहिजे. आणि मग आपण इन्स्पेक्शन करताना जर तुम्हाला असे पेस्ट दिसले तर मग ते बिलो ETLच्या आतच त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. मग क्वालिटी येते, यील्डवर परिणाम होणार नाही, केमिकलचा वापर कमी आणि तुमचा क्वारंटाईनसुद्धा कम्प्लायन्स होते. तर अशा पद्धतीने जे कामाला लोक आहेत त्याला ट्रेनिंग देणे म्हणजे आम्ही गेल्या वर्षी तोही प्रयत्न केला की तिथं जे काम करणारे वर्ग आहे त्यांना अशा अँगलचं ट्रेनिंग देण्यासाठी मी स्वतःसुद्धा आपण लोणावळा ह्या भागामध्ये मावळ भागामध्ये आम्ही जिथं नर्सरी पॉली हाऊस खूप आहेत त्या भागातल्या लोकांसाठी आपण ट्रेनिंग दिलेली आहे. आणि अनुभव आहे त्यांना, प्रॅक्टिकल अनुभव आहे, पण टेक्निकल बॅकग्राऊंड माहीत नाही, ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने या सगळ्या पद्धतीचा आपण वापर चांगला केला आणि त्याच अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून आज आपल्याकडे आईला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीपाला नर्सरी एक नवीन ऐकलेली आहे, इंडो इजरील आहे बाग, हे सगळ्या ह्याच्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट आता फुलांमध्ये पुढे आणला आपण. आणि विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये ऑलरेडी क्लस्टर डेव्हलप झालेले आहेत आणि त्या क्लस्टरच्या माध्यमातून अजून त्याला हे ज्या चॅलेंजेस आहेत चॅलेंजेसला ओव्हरकम करण्यासाठी जर नियोजन केलं तर मग एक चांगलं ऑलरेडी ब्रँड इस्टॅब्लिश झालेलं आहे. विथ डॉक्युमेंटरी जर आपण क्वालिटीचे ॲश्युरन्स दिलं तर मग त्याचं ब्रँडिंग करून एक्सपोर्ट करायला किंवा डोमेस्टिक मार्केटला एक्सपोर्ट करायला काय अडचण येणार नाही, त्या अँगलने आपल्याला तयारी करावी लागते. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हो ओके. हां.